आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मला एक प्रश्न पडला आहे, तसाच तुम्हाला पण पडला असेल असं मला वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. आत्ता सध्या मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत आणि इकडे कोरोनाचं वातावरण पण तसंच वाढत आहे. मुलांच्या सेफ्टीसाठी काय करावे? कोरोनाची वॅक्सिनेशन घ्यायचं असेल तर जवळपासचं आपल्या सेंटर कसं शोधावं? असा जर विचार तुमच्या मनात येत असेल तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे, एक नंबर आहे, तो मी तुम्हाला सांगते. तो नंबर डायल करायचा, व्हॉट्सअपवरती जायचा. आपण मी दाखवते तुम्हाला, हे पहा, तो नंबर आहे 9 0 1 3 1 5 1 5 1 5. मी ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेला आहे वॅक्सिनेशनच्या नावाने. हा नंबर आहे, हा नंबर डायल करायचा आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला हाय म्हणून मेसेज पाठवायचा. सेव्ह करायचा आणि हाय म्हणून मेसेज पाठवायचा, बस एवढंच करायचं. नंतर हाय म्हणून मेसेज पाठवला ना तुम्ही, तिथे तुम्हाला मी ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळं तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर तिकडनं तुम्हाला लगेचच जस्ट रिप्लाय येईल. रिप्लाय आल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायचं आहे की काय करायचं आहे तुम्हाला, कोविड सर्विस का डिजी लॉकर सर्विस. मग आपल्याला आपण कोविड सर्विस घेतलं, त्याच्यानंतर मग तुम्हाला हा असा मेसेज येईल. ह्या मेसेजमध्ये भरपूर काही आहे कोविडबद्दल, आपल्याला फक्त वॅक्सिनेशनसाठी हे करायचं आहे, म्हणून एक नंबरला आपण हे करायचं आहे, खाली एक नंबर टाईप करायचा, एक असं करून मेसेज पाठवायचा. तो पाठवल्यानंतर तुम्हाला ते काय करतील, तुम्हाला तुमच्या एरियाचा पिनकोड विचारतील. जो 6 आकडी पिनकोड असतो, तुमच्या एरियाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड नंबर तिथं डायल करायचा आहे. तो पिनकोड नंबर डायल केला ना तुम्ही, लगेचच तुम्हाला तुमच्या जवळपासचे सेंटरची लिस्ट येईल. त्या लिस्टमध्ये तुम्हाला कुठलं सेंटर मध्ये किती स्लॉट आहेत, काय आहे, सर्व दाखवलं जाईल. ज्या दिवशी तुम्ही करताय त्या दिवशीचं, त्यानुसार आपण जायचं. खाली असा एक मेसेज येईल जो रजिस्टर करण्यासाठीचा आहे, लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि जाऊन आपला स्लॉट, हे पहा मी करते, हां, रजिस्टर्स ऑर वॅक्सिनेशनचं इथं आपला मोबाईल नंबर टाईप करून ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकून आपलं बुकिंग करायचं वॅक्सिनेशनचं. चला तर मग, कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.